नमस्कार मंडळी, मंडळी ही कुठली खीर वगैरे नाही बरं का, हा आहे बाजरीचा खिचडा। मंडळी, जुन्या काळातील एक पारंपरिक रेसिपी आज आपण पाहणार आहोत। बाजरीचा खिचडा कसा बनवायचा ते आज आपल्याला आकाश सांगणारच आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा। आपण बनवणार आहे बाजरीचा खिचडा। आता ही बाजरीचा खिचडा कसा बनवणार आहे म्हणून मी आता दाखवते। आता त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे। आता आपण काही बाजरीचा खिचडा बनण्यासाठी 2 वाट्या बाजरी घेतलेली आहे आणि आता ह्याचा ही उखळामध्ये कुटून आपल्याला त्याची खिचडी बनायची। आता ही बाजरी धुवून घेऊ, पाणी टाकून उखळामध्ये कुटून घ्यायची। जसे आपण तांदळाची खिचडी करतो का तशी बाजरीची खिचडी लई चांगली लागते म्हणून त्याच्यात ही बाजरीची खिचडी आता तुम्हाला मी करून दाखवते। आता पहिले जुने लोकांना हे बाजरीचा खिचडा कसा करते देणार ते आज आपण पाहणार आहे। ह्या खिचड्यासाठी साहित्य काय काय घेतलंय, 1 लसणाची कांडी घेतली, थोडं खोबरं घेतलंय, ते शेंगदाणे घेतले, 1 चमच्यावर जिरे घेतले, 1 चमच्यावर तिखट घेतलंय, 2 चमचे मीठ घेतलंय आणि 2 पाण्या तेल टाकायचं। हे शेंगदाणे कुटून घ्यायचे, ते बारीक नाही का, थोडे कुटून घ्यायचे जरा। आपल्याला हे शेंगदाणे कुटायचे झाले। आता आपल्याला काढून घ्यायचे, लई बारीक करायचे आणि असे ठोकर ठेवायचे। आता आपल्याला हे खोबरं कुटून घ्यायचं, लसूण खोबरा पाहिजे खटी टाकून कुटून घ्यायचं। आता आपलं हे खोबरं लसूण कुटायचं झाले। आता याला काढून घ्यायचं। आता हे भगून आपल्या चुलीवर मांडायचं। आता भगून आपलं तापून द्यायचं, त्याच्यात 2 पाळ्या तेल टाकायचं। आता आपलं भगून तापलंय, आता 2 पाळ्या तेल टाकायचं। त्याच्यानंतर आपले लसूण आणि खोबरं टाकायचं, त्याच्यानंतर आपले तिखट टाकायचं, त्यानंतर आपले शेंगदाणा कूट टाकायचं। आता त्याच आपले पाणी टाकायचं। आता आपले 2 चमचे मीठ टाकायचं आणि आपल्या पाण्याला खळखळ अजून येऊन दिवस तर आपल्याला ही बाजरी आता कुटून घ्यायची। आता पाण्याला अजून येऊ तर आपल्याला हे झाकून ठेवून घ्यायचं आणि तोपर्यंत आपली ही बाजरी आता कुटून घ्यायची। थोड्या वेळा असं बाजरी थोडं आपल्याला घ्यायचं, पाणी टाकून ही बाजरी अशी कुटायची। आता आपल्याला थोड्या वेळ कुटून घ्यायची, जरा अर्धी झाली म्हणजे बंद करायचं मग कुटायचं, लई बारीक नाही कुटायची, जरा ठोकर ठेवायची भाडी लावणी ही, पण जरा असे दुखिली म्हणजे दुखायची जास्त जशी जरा। बाजरीचा खिचडा लई गोड लागतो। आता आपला हे खिचडा कुटायचा झाला। आता आपल्याला हे काढून घ्यायचं। आता आपला खिचडा कुटायचा झाला, आता हे काढून घ्यायचं, तोपर्यंत त्या पाण्याला आधण आले। आता याचा मस्त असा कुटून घेतलाय।
आपल्या शेतीमध्ये उत्पन्न घेत आली पहिल्या सुरुवातीला पिकलं का पहिला असं निवदी करायसाठी असं बाजरी असू जेवरी असू गहू असू असा खिचाडा बनवून देवा निवद आखला जातो नंबरा गणित देव असतो आपल्या देव आता हे आपलं पाणी आधण आल्या त्या आधण फुललंय आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता ह्याचा असं हलायचं त्याला देत आता हे शिजण्याच्यानंतर असं घट होतं मग हे असं आपला खिचडा शिजला आता ह्यो आता की आपला खिचडा मस्त शिजला आता ह्यो मस्त शिजला आता आपला आता खिचडा उतरून घ्यायचा आता आता आपला खिचडा झाला आता मी तुम्हाला त्याची चव सांगते आता लय भारी झालाय आता खमंगवानी झालाय खिचडा तुम्हाला आमचा खिचडीचा हे खिचड्याचा हे वाढ हिडू कसा वाटला मला लिहून पाठा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईक करा धन्यवाद मंडळी तुमच्याकडून अजून काय मागावत कमेंट करताय लाईक करताय शेअर करताय खरंच आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत मंडळी तुम्ही ज्या कमेंट करतात ना त्या कमेंट आम्ही सगळं कुटुंब एकत्रित बसून वाचतो त्यावेळेस त्या कमेंट वाचून कधी आमच्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहतं ना हे सुद्धा कळत नाही कारण आम्ही ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील आहोत आणि शेतकऱ्याला आनंद मिळवण्यासाठी जास्त काही लागत नाही हो फक्त तुमच्यासारख्या लोकांची शाबासकी आणि साथ लागते आणि ती तुम्ही कमेंटच्या माध्यमातून देतच आहात मंडळी माझे अक्का असेल सोनाली असेल किंवा आमच्या घरातले सगळे सदस्य असतील हे सर्व एकदम साधे माणसं आहेत गावाकडचे शेतकरी कुटुंबातील परंतु आम्ही बनवलेल्या रेसिपी तुम्ही खूप आवडीने पाहता भरभरून कमेंट करता साथ देता त्यामुळं खरंच डोळ्यातून आनंद असरू वाहतात आणि माझी अक्का सोनाली ह्या एकदम साध्या आणि सिंपल राहणाऱ्या गावाकडच्या खेड्यातल्या एकदम साध्या रेसिपी बनवतात परंतु तुम्ही खूप कौतुक करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज तुमच्यामुळंच आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आहे धन्यवाद